पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूरच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त पंडित अजित कडकडे यांची सुरेल मैफिल आयोजित करण्यात आली होती. आध्यात्मिक क्षेत्रातील अलौकिक रूप, संगीत क्षेत्रात 4 दशकांहून अधिक काळ मराठी मनात घर करणारे पंडित अजित कडकडे यांची सुरेल मैफल पुणे सेवा सदन संस्था शाखा सोलापूरच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आली होती. प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री यांनी केलं. पंडित अजित कडकडे यांची संगीत साधना याची देही याची डोळा अनुभवताना श्रोतृवर्ग भारावून गेला होता. त्यांनी संगीत क्षेत्राच्या प्रवासातील अनुभव देखील सांगितले. पदोपदी असताना आपल्याला माहित नसतं आपण एखादा गुरु म्हणतो तसं नाही. पदोपदी गुरु आहे, कावळा आपला गुरु आहे, शिवणी आपला गुरु आहे, उपरा आपला गुरु आहे, मांजर आपला गुरु आहे. जर आपण त्या दृष्टीने त्याला जर बघितलं तर प्रत्येकामध्ये आपल्याला आपला गुरु सापडतो. पण आपण ते कधीच बघत नाही. पण गुरु म्हणजे सद्गुरु म्हणजे हा फरक आहे. गुरु आपल्याला पोटा पाण्याची व्यवस्था करून देतो, शाळेतला गुरु, क्लास मधला गुरु. सद्गुरु आपल्याला भवपार भवपार कसं जायचं ते शिकवलं. त्याच्यात लौकिक नसतं, त्याच्यात सगळं अध्यात्म असतं. म्हणून गुरु आणि सद्गुरु यांच्यामध्ये हा फरक. यावेळी प्रशालेतील संगीत शिक्षक विलास कुलकर्णी, अयाचित माजी विद्यार्थिनी रसिका आणि सानिका कुलकर्णी यांनी संगीत कला सादर केली. या कार्यक्रमाला संस्थेच्या चिट्टीस वीणा पत्की, कार्यकारिणी सदस्य डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, दिलीप पात्रे, डॉक्टर शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसंच बालवर्ग मुख्याध्यापिका संगीता आपटे, प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका संजीवनी नगरकर, सेवा सदन प्रशालेच्या मुख्याध्यापिका राजेश्री रणपिसे, सेवा सदन ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सतीश कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर प्रिया मिघोजकर यांनी केलं.